नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेती वार्ता या आपल्या YouTube चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आधुनिक पद्धतीने बीट लागवड करून कमी कालावधीमध्ये कमी खर्चात लाखोचे उत्पादन कसे घ्यावे हे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार असून, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तसेच आमचे शेती वार्ता हे YouTube चॅनल सबस्क्राइब करा। मित्रांनो, बीट हे थंड हवामानातील पीक असून थंड हवामानात त्याची लागवड केल्यास चांगले उत्पादन येते। थंड हवामानात साखरेचे प्रमाण वाढते, परिणामी बीटचे वजन देखील वाढून उत्पादन चांगले येते। जास्त किंवा अति कमी तापमानात आपण बीटची लागवड केल्यास त्याची पूर्ण वाढ न होता ते लवकर फुलावर येते व उत्पादनात घट होते। मित्रांनो, जमिनीचा प्रकार। बीट हे जमिनीत वाढणारे कंदमूळ असल्याने चांगली भुसभुशीत पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी। अतिभार जमिनीत लागवड केल्यास मुळांचा आकार वेडा वाकडा होतो। 9 ते 10 पर्यंत सामू असणाऱ्या क्षारयुक्त जमिनीत देखील बीट चांगल्या प्रकारे येते। मित्रांनो, आता पाहूया लागवड हंगाम। बीटच्या रब्बी हंगामासाठी लागवड करायची झाल्यास बियाणांची पेरणी ही ऑक्टोबर महिन्यामध्ये करावी व खरीप हंगामासाठी बियाणांची पेरणी ही जून जुलैमध्ये करावी। मित्रांनो, बीट पिकाची लागवड करताना कोणत्या वाणाची निवड करावी? मित्रांनो, अनेक प्रकारचे वाण असून त्यामध्ये डेट्राइट डार्क रेड या जातीचे बीट हे एकसारखे गोल असतात। त्यांचा रंग हा गर्द लाल असतो। मुळातील गराचा रंग हा रक्तासारखा गर्द लाल असून 80 ते 100 दिवसात ते तयार होणारे सर्वाधिक उत्पादन देणारे वाण आहे। तसेच ख्रिसमस ग्लोब या जातीचे बीटची मुळे हे गोल चपट्या आकाराचे असतात। मध्यम लाल रंग, गराचा रंग फिकट लाल असतो। पाने हे मोठी गर्द हिरवी असतात। तसेच गोल्डन सीडचे निलिमा या जातीचे बीट हे 50 ते 60 दिवसात तयार होऊन गर्द लाल भडक त्याचा रंग असतो। त्याचे साधारणतः एका बीटचे वजन 150 ते 200 ग्रॅम भरते। हा देखील महाराष्ट्रात सर्वाधिक उत्पादन देणारा वाण असून याशिवाय रेड एस, क्रॉसबॉय, इजिप्शियन आणि अर्ली वंडल हे देखील चांगले वाण असून आपण आपल्या परिसरात चालणाऱ्या आपल्या आवडीने वाण खरेदी करू शकतात। आता पाहूया एकरी किती बियाण्यांचे प्रमाण असावे। एकरी मित्रांनो 1000 ते 1200 ग्रॅम बियाणे हे पुरेसे ठरते। मित्रांनो, आता पाहूया लागवड पद्धत। बीट लागवड करताना आपण बेड पद्धत, सरी पद्धत व सपाट वापे पद्धतीचा वापर करू शकतो। लागवड करताना 8 ते 9 इंचावर आपण बियाण्यांची टोकन पद्धतीने लागवड करावी। तसेच 15 ते 20 दिवसांनी एक विरळणी करून एका जागी एकच रोप ठेवावे। मित्रांनो, बीटाचे चांगले उत्पादन घेण्यासाठी खत व्यवस्थापन देखील महत्त्वाचे आहे। लागवडीआधी जमिनीची मशागत करतेवेळी 15 ते 20 गाड्या चांगले शेणखत टाकून ते जमिनीत चांगले मिसळून घ्यावे व बीट लागवडीनंतर 15 दिवसांनी एकरी 2 ते 3 बॅग 10-26-26 किंवा 2 बॅग DAP व 1 बॅग पोटॅशची टाकून त्यामध्ये फॉरेट 3 किलो व ह्युमिक ग्रॅन्युअल 2 ते 3 किलो मिक्स करून दिल्यास पिकाची चांगली जोमदार वाढ होते व चांगले उत्पादन मिळण्यास मदत होते। मित्रांनो, बीट पिकास पाणी व्यवस्थापन करणे देखील महत्त्वाचे आहे। बीट पिकाला आपण आपल्या जमिनीच्या व हवामानाच्या प्रकारानुसार पाणी व्यवस्थापन करणे गरजेचे आहे। बेडमध्ये लागवड केल्यास आपण ठिबक सिंचन अथवा तुषार सिंचनाचा वापर करू शकतो। सरी व सपाट वापे असल्यास आपण आपल्या सोयीप्रमाणे पाट पाणी देखील देऊ शकतो। मित्रांनो, कंदाच्या चांगल्या वाढीसाठी जमिनीत कायम ओलावा ठेवावा। पीक वाढीच्या काळात नियमित 8 ते 10 दिवसाच्या अंतराने पाणी देणे गरजेचे आहे। बीट पोसण्याच्या काळात पाणी कमी पडू देऊ नये, अन्यथा बीटचे उत्पादनात घट येऊ शकते। मित्रांनो, बीटच्या चांगल्या उत्पादनासाठी तण नियंत्रण करणे देखील गरजेचे आहे। तण उगवल्यास आपण 1 ते 2 खुरपणी करून तण नियंत्रणित करावे। मित्रांनो, बीट हे क्षारांना दाद देणारे पीक असल्यामुळे पीक 3 ते 4 पानावर असल्यास 10 लिटर मागे 2 किलो बीटाचे द्रावण फवारल्यास तणांचा देखील नाश आपणास करता येऊ शकतो। मित्रांनो, आता पाहूया विरळणी व काढणी पद्धत। मित्रांनो, बीट पिकाची 40 ते 50 दिवसात विरळणी करावी। तयार झालेले कंद काढून त्याची विक्री करावी व 60 ते 70 दिवसात सरसकट काढून घ्यावे। बीटची विक्री लगेच करायची असल्यास पाला काढून बीट पाण्यात टाकून चांगले धुवून घ्यावे, म्हणजे त्याला चांगली लाल रंगाची चकाकी येईल व आपणास चांगला भाव मिळण्यास देखील मदत होईल। मित्रांनो, बीट हे पॉलिथिनच्या पिशव्यांमध्ये भरून पाठवल्यास ते जास्त काळ चांगले राहते। मित्रांनो, बीट या पिकापासून आपणास योग्य नियोजन केल्यास 7 ते 8 टन एकरी हमखास उत्पादन मिळू शकते। मित्रांनो, बीट पिकास आजपर्यंतच्या मार्केट
चा अभ्यास केल्यास जास्तीत जास्त 40 रुपये किलो व कमीत कमी 10 ते 11 रुपये किलो याप्रमाणे भाव मिळालेला दिसून आहे। मित्रांनो, अशा प्रकारे आपण पीठ या पिकाचे योग्य नियोजन केल्यास कमी काळात जास्त उत्पादन देणारे पीठ हे पीक असून आपणास लाखोचे उत्पादन मिळवून देऊ शकते। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तसेच आमचे शेती वार्ता हे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय जवान, जय किसान।